माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची भाजपकडे सोलापूर लोकसभेची मागणी. पत्रकार परिषद घेत ढोबळे यांनी लोकसभा उमेदवारीची केली मागणी. 5 वेळा आमदार आणि उच्च व शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राहिलेल्या भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. ही उमेदवारी मागणी करत असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दलित हिंदू म्हणून पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. याशिवाय 20 वर्षे मंत्री असताना मंगळवेढा येथील पाणी प्रश्न न सोडवू शकलेल्या ढोबळे यांनी लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास पाणी प्रश्न सोडवू असे सांगितलं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब हा एकमेव नेता आणि त्या नेत्याच्या मी संपर्कात आहे. माझं काम रुजू झालं, माझी सेवा पक्षाला योग्य वाटली आणि या 6 लोकसभा मतदारसंघामधला जो सामाजिक समतोल आहे तोच सामाजिक समतोल पाळताना नेतृत्वानं माझ्या नावाचा विचार केला तरी आभार. अडचणी आल्या आणि आला जरा आपण बाजूला ठेवूया म्हणून पक्षानं बाजूला ठेवलं तरी आभार. आणि आज पक्षाला माझ्यासारख्यांनी साथ देण्याची गरज आहे. आज माझ्यासारख्यांनी थोडंसं नमतं घेणं, संयम राखणं, वाट पाहणं या गोष्टी माझ्यासारख्या जुन्या माणसांनी केल्या पाहिजेत असा माझा आग्रह आहे. माझ्या हितासाठी पक्षाला अडचणीत आणून राजकारण करणं हा माझा स्वभाव नाही. स्वामीनिष्ठेचं राजकारण करताना त्यागाच्या भूमिकेवर राहून श्रेष्ठींना बरं वाटेल तेवढ्या पद्धतीची सेवा करत राहणं हा माझा 50 वर्षाचा स्वभाव धर्म आहे. तो मी पाळत आलो आहे, आत्ताही तोच पाळणार. श्रेष्ठी जे सांगतील तेच ऐकणार आणि काम